हाफ ट्रैकर चा चेंडू होता, त्याला ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा होत नाहीये संपर्क। पहिलाच चेंडू या इनिंग मधला टाकतोय निर्धाव, आपण पाहू शकता आयुष आयुष महानुभव पहिल्या चेंडू वरती करतोय एक अप्रतिम गोलंदाजी त्याच्या गोलंदाजी मार्क मधून। दुसरा चेंडू हा ट्रैकर होता, आता मात्र कोणती चूक करत नाही, चेंडू जातोय स्पर्धेच्या दिशेने, चेंडू जाईल छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चेंडूवर केलाय प्रहार, चेंडू होतोय फरार, धावा मिळतील या चेंडू वरती चार। डीजे महेश जरा संपर्क साधायचा आहे, मी विनंती करेन राकेशजी दलवी हटाव गावचे सुपुत्र आहेत आपण यायचं आहे। आहा या वेळेला स्लोवर चेंडू होता, त्याला पिक केलाय, चेंडू जाईल सरळ पाहूया सीमारेषेजवळ जातोय, मात्र त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। दरम्यान आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये दोन धावा या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करत असताना वाचवल्यात आपल्या संघासाठी, दोन्ही धावसंख्येमध्ये झाला बदल, धावसंख्या पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये तब्बल 600 धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये लगावली गेली आहे। पुढचा चेंडू असणार आहे, चांगली गोलंदाजी करतोय आयुष आपण पाहू शकता, दरम्यान आई गावदेवी घरसुंडी संघाचं नेतृत्व करतोय हा गोलंदाज। पुढचा चेंडू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये, धावसंख्या धावफलकावरती 6। पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा ट्रॅकर बॉल आहे, पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल, वन बाउंड सीमा रेषा पार, चार धावेंसाठी अप्रतिम चौकार। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। आपण पाहू शकता या धावफलकावरती डिजिटल स्कोर वरती आपण ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय आणि स्कोर बोर्ड वरती आपण धावसंख्या पाहू शकता 10, सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर 10, 10 आकडा या धावफलकावरती अर्जित केला आहे, तो अर्थातच या चौकाराच्या सहाय्याने फलंदाजी चांगली करतोय गौरव नागते मैदानाच्या आतमध्ये। पुढचा चेंडू आयुष्याचा, आहा या वेळेला स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, व्हेरिएशन करतोय गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतोय, एक चौकार येतोय एक डॉट येतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून। शॉर्ट पिच पद्धतीवर मात्र प्रहार केले जातात त्याला सुद्धा माहितीये, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दोन चौकार या खेळाडूने मारलेत, अर्थातच आपली झालेली शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी, मात्र ती चूक करत नाही। या वेळेला फुलर लेनचा चेंडू होता, मात्र चांगली गोलंदाजी कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला। हा या वेळेला चांगला चेंडू होता, चेंडू मिडलला लागलाय, मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू वरती एक अप्रतिम झेल पाहायला मिळतोय, गौरव नागते याच्या खेळीचा होतोय अंत, गौरव नागते सारखा पहिलाच गडी जातोय मैदानाच्या बाहेर, पहिला हादरा बसतोय जहनुमान बेंसेवाडी संघाला। धन्यवाद डीजे, दरम्यान एक सत्कार होणार आहे या व्यासपीठावरती, आपण पाहू शकता राकेशजी दलवी दानशूर व्यक्तिमत्व आहेत, या मंडळाला सातत्याने ते सहकार्य करत आले आहेत, वर्ष दुसरे आहे, या दुसऱ्या वर्षात सुद्धा त्यांनी चांगलं सहकार्य केलं या मंडळाला, मी विनंती करेल त्यांचं मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन यशोतीत मान सन्मान करून घ्यायचा आहे। आता तर छायाचित्र टिपणार आहेत प्रेक्षक, आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक आले संपुष्टात, एक षटका अखेर एक गडी बाद 10 अशी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये अर्जित केली गेली आहे, अर्थात जहनमान बेंसेवाडी संघ प्रथम फलंदाजी करत असताना। सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश, आपण टेनिस क्रिकेटमध्ये ऋषिकेश वैद्य सरांना पाहिलंय आपण, हा ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये काय जादू करणार, आई गावदेवी खरसुंडी संघाचं नेतृत्व करतोय, खोपोली खालापूर संघ या
विभागातून आलेला हा संघ आहे पाहू शकता। पावर प्ले षटक संपल्यानंतर आपण फील्ड मध्ये चेंज पाहू शकतो। आपण दरम्यान दुसरा षटक प्रगती पथावरती या वेळेला फुलर लेनचा चेंडू होता, त्याला प्रयत्न होता स्वरेखच्या दिशेने मारण्याचा, मात्र बॅट आणि बॉलचा नाही झाला संपर्क। सरळ चेंडू फलंदाजाच्या बॉडीला लागतोय, निर्धाव चेंडूची सांगता होती। दरम्यान आपण पाहू शकता स्पेअर लेगला एक डीप स्पेअर लेगले खेळाडू आहे, मिड विकेटला आहे। त्याच दरम्यान आपण बघतो ऑफ साइडला एक खेळाडू आहे, त्याच दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर पाहू शकतो, चांगले क्षेत्ररक्षण आहे। या वेळेला गुडल्या स्पॉटवरती चेंडू पडलाय, चेंडू वरती मात्र कोणताही होत नाही प्रहार, चेंडू होते निर्धाव, बॅक टू बॅक दुसरा चेंडू येते निर्धाव, अर्थातच ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय। पाहू शकता चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत या खेळाडूची, धावसंख्येत नाही झालाय बदल, धावसंख्या फक्त आणि फक्त 10 अजूनपर्यंत तरी पाहू शकतो आपण धावफलकावरती। आहा या वेळेला स्पेअर लेग च्या डोक्यावरून ठोकलाय अप्रतिम षटकार, या फटक्यावरती धावा येतील 6। धन्यवाद डीजे। धाव संख्या मध्ये झालाय पुन्हा एकदा बदल, धाव संख्येवरती आपण पाहू शकता तब्बल या षटकाच्या सहाय्याने 17 धावा या अर्जित केल्या गेल्या आहेत 17 ऑक्टोबर 1970। सर अनिल कुंबळे यांचा जन्मदिवस असतो, कोण विसरेल त्यांना, कारण की अप्रतिम गोलंदाजी भारतीय संघासाठी सातत्याने केली होती या गुणी खेळाडूंनी। धाव संख्या धाव फलकावरती 16 आहे, लगातार 3 विकेट साठी ज्ञानदेव सलेकर यांच्याकडून सरपंच मनोज जाधव आणि किरण भारदस्कर यांच्याकडून 1000 रुपये। त्याच दरम्यान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू नो मॅच लँड मध्ये आहे, प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक तद्वर मैदानाच्या आतमध्ये, एक धाव कंप्लीट झाली आहे आतापर्यंत। आता मात्र धाव संख्या धाव फलकावरती 17 आहे। हा दोन खेळाडू आहेत जे आपले कॅमेरामॅन आहेत त्यांच्या बाजूला मी विनंती करेल आपण थोडं खाली यायचं, जर स्टेज जर काही अपघात झाला तर आपल्याला दुखापत होऊ शकते। दरम्यान चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे ऋषिकेशाने, 4 चेंडू हाताळले त्याने आणि फक्त 7 धावा खर्ची घातल्या, चांगली गोलंदाजी आहे, तितकंच कौतुक करावं लागेल आपल्याला फलंदाजी करत असं जयनमान बेन्सीवाडी संघाचं। या वेळेला शॉर्ट चेंडू होता, मात्र त्याला हुक करण्याचा प्रयत्न होता, मोठी अपील होते त्या ठिकाणी, मात्र पंच कोणताही रिस्पॉन्स देत नाही, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही। दरम्यान आपण निर्धाव चेंडूची सांगता होतीये, 5 चेंडू अप्रतिम गोलंदाजी ऋषिकेश याच्या गोलंदाजी मधून आपण पाहू शकताय, सूर्यक गोलंदाजी आतापर्यंत या खेळाडूने केली आहे, 5 चेंडू हाताळले, फक्त 7 धावा मैदानाच्या आतमध्ये संघासाठी त्याने खर्ची घातल्या, आता कमबॅक फलंदाजी करावी लागणार आहे जयनमान बेन्सीवाडी संघाला। पुढचा चेंडू शेवटचा चेंडू या षटकामधला, या वेळेला चांगला फटका आहे, चेंडू काऊ कॉर्नर मध्ये येतोय, काय होणार मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता, दोन खेळाडूंच्या मधला चेंडू जातोय, मात्र तद्वर एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला आणि 2 धावा तर मैदानाच्या आतमध्ये झाल्या, तर कंप्लीट 2 षटक अखेर मैदानामध्ये धावसंख्या झाली आहे बेन्सीवाडी संघाची 19 धावसंख्या। दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाणी सुद्धा घेऊन जायचं आहे, कारण की आपण पाहू शकता की उन्हाचा पारा खूप चढला आहे, अर्थातच क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना तर निश्चितच काहीसे अपघात होत असतात, मात्र दुर्दैव असतो, पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये, व्हॉलेंटियर्सला विनंती असणार आहे। शरीराचं जर टेम्परेचर आपल्याला जर मेंटेन ठेवायचं असेल ना मित्रांनो, तर पाणी खूप महत्त्वाचं असतं, म्हणून पाणी सुद्धा वाचवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं, असं म्हटलं जातं ना जल ही कल है।
कारण की पाण्याचं महत्त्व आहे जीवनामध्ये। दरम्यान आपण मैदानाच्या आतमध्ये आलेल्या सर्वच क्रिकेट प्रेमी रसिकांचं, क्रिकेट प्रेमी खेळाडूंचं, मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत। या सुनार सिद्ध करंडक 2022 मध्ये वर्ष दुसरे आहे। दरम्यान आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जे हनुमान बेनसे पाली आपण पाहू शकतो, या सुनार सिद्ध करंडक स्पर्धेमध्ये आपली त्यांनी वर्णी लावली आहे। त्याच दरम्यान आई गावदेवी घरसुंडी खोपोली खालापूर या ठिकाणून आलेली टीम आहे। पाली विरुद्ध खोपोली असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। आजच्या दिवसातला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे। पहिल्या फेरीतला शेवटचा सामना जर पाहिला तर सुरेख आतापर्यंत पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून आपण ड्रीम्स क्रिकेट आपल्याला लाईव्ह संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळत आहे। पहिले षटक आपण हाताळलं पाहू शकता। आयुष्याने चांगली गोलंदाजी केली आणि एक विकेटच्या मोबदल्यात त्यांनी फक्त 10 धावा खर्ची घातल्या। त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गोलंदाज ऋषिकेश, त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली। पहिला चेंडू निर्धाव टाकला, दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला, मात्र तिसऱ्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर अमित पांढरे यांनी ठोकलेला अप्रतिम स्टेरलेगच्या डोक्यावरून षटकार। त्यानंतर एक धाव आली आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या, म्हणजे त्याने फक्त 9 धावा खर्ची घातल्या आणि मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आपण पाहू शकता एक गडी बाद 19 अशी धावसंख्या आतापर्यंत जय हनुमान बेनसेवाडी प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहू शकतो। तिसरा गोलंदाज पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जगदीश। जगदीश वरती प्रहार होतील का? जगदीश प्रहार रोखेल आपण येणाऱ्या तिसरा षटक पाहू शकतो, कारण की 19 धावसंख्या पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये। 9.50 सरासरीने चाललेली ही धावसंख्या आतापर्यंत जय हनुमान बेनसेवाडी संघाची। दरम्यान सामना चालू होते, तिसरा षटक प्रगतीपथावर आहे। आतापर्यंत पाहू शकतो आपण तिसऱ्या षटकामध्ये पदार्पण होते ही मॅच। जगदीश यावेळी जगदीश वरती पहिल्या चेंडू वरती प्रहार केला होता, मात्र आपण फक्त मिडबिटच्या दिशेने एक खेळाडू तैनात होता, त्याने घेतलाय अप्रतिम झेल। होतोय आपण मैदानाच्या आतमध्ये, दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर। अमित पांढरेला जावं लागेल मैदानाच्या बाहेर। अमित पांढरे याने प्रयत्न चांगले केले होते। मंदार पांढरेला जावं लागेल मैदानाच्या बाहेर, प्रयत्न मात्र चांगले केले होते या खेळाडूने, मात्र थोडासा ताकदीचा अभाव जाणवला। दरम्यान मिड विकेटच्या दिशेने असलेल्या खेळाडूने केली नव्हती कोणती चूक, त्याने घेतलं अप्रतिम झेल। त्याला सुद्धा माहिती आहे, तो सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय की मी सुद्धा या करंडक स्पर्धेमध्ये या चषकावरती नाव कोरण्यासाठी आलोय, त्याच्यामुळे मला फिल्डिंगमध्ये एफर्ट द्यावे लागतील। कारण की आपला संघ पाहिला ना तर खोपोली खालापूर या तालुक्यातून हा संघ या मैदानाच्या आतमध्ये आलाय। पुन्हा एकदा पुढचा चेंडू जगदीशाचा खोलवर पद्धतीचा चेंडू होता, आपण पाहू शकतो कव्हर पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र त्या ठिकाणी चांगलं कोऑर्डिनेशन सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। या जोडीच्या आतम्यान चांगला तालमेल होता। एक धाव डोल्या देखत चोरी केली आहे, दिवसा ढवल्या चोरी केली आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे कंपल्सरी रन चेसिंग आहे, त्याच्यामुळे एक धाव खूप महत्वाची असणार आहे या स्पर्धेच्या दरम्यान। या वेळेला लोवर फुल टॉस होता, कन्वर्ट करू शकला नाही। दरम्यान त्या ठिकाणी मोठी अपील झाली आहे, खेळाडू लेग बिफोरच्या स्वरूपात होतोय बाद, खेळाडू क्रमांक जाईल मैदानाच्या बाहेर। तिसरा सुरेख डीजेच्या माध्यमातून आपल्याला गाणं ऐकाय मिळालं भाई भाई। इथे भाई भाई नाही लेक बाय बाय झालाय खेळाडू, आपण पाहू शकता खेळाडू क्रमांक तिसरा गेला मैदानाच्या बाहेर सुशांत गोरे। आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये सुशांत गोरे सारखा फलंदाज झालाय बाद,
निश्चितच चांगली गोलंदाजी आहे जगदीश याची आतापर्यंत, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, कारण की आपण पाहू शकता आई गावदेवी खरजुंडी या संघाचं नेतृत्व करतो हा खेळाडू। आतापर्यंत तरी सुरेख गोलंदाजी केली, गोलंदाज फलंदाजावरती हावी ठरलाय, चांगली गोलंदाजी आहे, कमबॅक करावा लागला नाही फलंदाजी करत असताना जे हनुमंत बेनसेवाडी संघाला। वेळेला पुन्हा एकदा अवतरीचा बॅट्समनच्या रडार मध्ये आला होता चेंडू, मात्र त्याला करू शकला नाही सीमारेषे पार, एकाच धावेवरती मानावं लागतोय समाधान। या एकने धावसंख्येमध्ये झालाय बदल, धाव फलकावरती या डिजिटल स्कोर बोर्ड वरती आपण धावसंख्या पाहू शकता 21 इंट बोर्ड। चौथा चेंडू सुरेख हाताला, पहिल्या चेंडू वरती विकेट, दुसऱ्या चेंडू वरती एक, तिसऱ्या चेंडू वरती विकेट, चौथ्या चेंडू वरती एक, आणि हा पाचवा चेंडू आपण पाहू शकता एक्स्ट्रा डीप कव्हरला खेळाडू तैनात आहे। चांगली आतापर्यंतची गोलंदाजी पाहायला मिळाली जगदीश याच्या गोलंदाजी मार्क मधून, एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय, धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 22 या आकड्यावरती। हल्ले करावे लागतील, प्रति हल्ले चढवावे लागतील, प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान बेनसेवाडी संघाला या गोलंदाजाचा शेवटचा चेंडू। या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा होत नाहीये संपर्क, चेंडू सरळ एसटीच्या हाताखाली विसावलाय, होतीये षटक क्रमांक तिसऱ्या षटकाची समाप्ती। तिसऱ्या षटका अखेर धावसंख्या पाहू शकतो आपण बेनसेवाडी संघाची फक्त 22, म्हणजे 18 चेंडूंचा खेल तर मैदानाच्या आतमध्ये आलाय संपुष्टात, आणि धाव फलकावरती धावा फक्त 22, म्हणजे पहिलं षटक 10 धावांचं, दुसरं 9, आणि तिसरं जगदीशचं षटक अप्रतिम टाकलं, अप्रतिम हाताळलं, त्यांनी दोन गड्यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि फक्त 3 धावा आपल्या संघासाठी खर्ची केल्या। कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, सुरेख गोलंदाजी केली आहे त्याने, त्याला सुद्धा माहिती आहे की आपली गोलंदाजी किती महत्वाची ठरणार आहे। चौथं षटक, स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक, कोणता गोलंदाज असेल? चौथं षटक हाताळण्यासाठी आई गावदेवी खरसुंडी, कुणाला येतोय गोलंदाजी मार्क वरती? स्लॉग वरचं षटक असणार आहे, हणामारीचं षटक असणार आहे, जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील बेनसेवाडी संघाला, कारण की त्यांना एक सन्मानजनक स्कोर अर्थातच या संघासमोर, प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवावं लागणार आहे। या षटकामध्ये जर 18-19 धावा आल्या ना तर एक टॉप स्कोर असू शकतो। चेंडू द्यायचा आहे, दरम्यान आपण ऐकूया एक महेश डीजे उर्फ भुर्या याच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आग्रिकोली असावा अशी प्रेक्षकांची इच्छा आहे। धन्यवाद डीजे। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, उत्तम आगरी हा वेगळा नाव आहे, त्याला संधी आहे मैदानाच्या आतमध्ये, आपल्या बेनसेवाडी संघाने त्याला संधी दिली आहे, संधी। आहा, या वेळेला मोठा फटका आहे, फटका फसला, आवेत आहे, ऑनसाईडला खेळाडू आहे, करत नाही कोणती चूक, जावं लागेल मैदानाच्या बाहेर। उत्तम आगरी याला, उत्तम आगरी जातोय मैदानाच्या बाहेर। पाहू शकता आपण अमित पांढरे गेले मैदानाच्या बाहेर, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते। स्लॉगवरच्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडू वरती कुणालने घेतलाय अप्रतिम गडी,
बाद केलाय सुरेखा गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या गोलंदाजी मार्क मधून पाहायला मिळाली आपल्याला, कारण की कौतुक करावं लागेल आई गावदेवी करसुंडी प्रथमच या धाटाव गावामध्ये या धाटाव त्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा होतात प्रथमच आपली वर्णी लावली आहे ते दाखवून देत आहेत की आम्ही हा चषक घेऊन जाणारच अशी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला शॉर्ट पद्धतीची गोलंदाजी आहे. कुणाल मैदानाच्या आतमध्ये व्हेरिएशन दाखवतोय, मैदानाच्या आतमध्ये कलात्मक रचनात्मक गोलंदाजी दाखवतोय. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत जरी केले त्या गोलंदाजाने जकडून ठेवले, कोणत्या पद्धतीचे शॉट मारून दिले नाहीत. त्याच दरम्यान आपण पाहू शकतो चांगला फटका होता त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. दोन धावा तर कंप्लीट झाल्या, दोन्ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो. तब्बल 24 अशी धावसंख्या या धावफलकावरती आली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. 24 धावसंख्या ही धावफलकावरती अर्जित केले. आमचे सहकारी मित्र प्रशांत जी असतील, निलेशजी नाईक असतील, उमेशजी सालुंकी असतील, थोड्याच वेळात आपल्याला जोडणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 24 एप्रिल 1973 क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर याचा जन्मदिवस कोण विसरेल. संपूर्ण देशामध्ये जल्लोष केला जातो या खेळाडूचं, अर्थातच क्रिकेटचा भगवान सचिन रमेश तेंडुलकर. 24 एप्रिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क तयार गोलंदाज कुणाल. हा यावेळेला शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुल पाहू शकतो. चेंडू जाईल वन बाउंस, सीमा रेषा पार, चार धावांसाठी. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अशोक पांढरे. उत्तम आगरी मैदानाच्या आतमध्ये चांगली जिगरी खेळी करतोय आपल्याला पाहू शकतो. शेवटच्या क्षणामध्ये तो दाखवून देतोय मी मॅच मध्ये रंगत आणू शकतो, मी मॅच मध्ये एक सन्मानजनक स्कोर उभारू शकतो, कारण की तिसऱ्या चेंडू वरती केलाय हल्ला, प्रति हल्ले करावे लागतील अजूनही उर्वरित. चौथ्या चेंडू वरती केलाय प्रति हल्ला, दाखवावे लागेल अजून. दोन चेंडू आहेत, दोन चेंडू मध्ये दोन मोठे फटके येतील का त्याच्या बॅट मधून. आहा मारलाय फटका, फटका फसलाय, त्या ठिकाणी खेळाडू येतोय. दोघांमध्ये तालमेल चांगला आहे, जावं लागेल मैदानाच्या बाहेर उत्तम अग्री याला. या इनिंगचं शेवटचं चेंडू असणार आहे, अर्थातच कुणाल याचं धावफलकावरती धावा. आतापर्यंत पाहू शकतो 28 in 2 शेवटचं चेंडू असणार आहे. निर्धारित 4 षटकांची ही स्पर्धा असणार आहे. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. शेवटचा चेंडू आहा यावेळेला चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय आपल्याला. या फलंदाच्या माध्यमातून चेंडू जातो बाउंड्रीच्या दिशेने, त्या दरम्यान चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शेवटच्या क्षणापर्यंत हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झुंजताना पाहायला मिळतायत, एक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आई गावदेवी करजुंडी, दोन धावा 3 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करताना पाहायला मिळतात. 3 धावसंख्येमध्ये झालाय बदल, धावसंख्या धावफलकावरती तब्बल 31. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 32 धावांचं लक्ष टार्गेट केलंय जे आई गावदेवी करसुंडी संघाने पाठलाग करावा लागणार आहे. आई गावदेवी करसुंडी संघाला भिंसेवाडी संघाने चांगलं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इतका स्कोर करू शकलं नाही मैदानाच्या आतमध्ये. फक्त 31 धावा आतापर्यंत लगावले आणि 32 धावांचं सोपं असं आव्हान ठेवलं आहे. कठीण करणार का येणाऱ्या काळात आपल्याला निश्चितच सांगून जातील येणारे 24 चेंडू. तत्पूर्वी ऐकूया मैदानाच्या आतमध्ये एक हिंदी स्वांग मैदानाच्या आतमध्ये दाखल करतील, एक वाजवतील एक धूम धडाका महेश डीजे उर्फ भुर्या.
हेलो तर 32 धावांची आवश्यकता बघा अलीकडच्या काळामध्ये ज्या वेळेस ही क्रिकेट ज्या फास्ट ज्या गतीने पळते ना त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर 32 धावा या माफक असणार आहेत कारण 24 चेंडू आहेत आणि फक्त 32 धावांची आवश्यकता आहे आणि नक्कीच मनीष जो पारसकर आहे ना मनीष पारसकर खरसुडने संघाचा जो आता स्ट्राइकला दिसतोय त्याचं हे आजोळ आहे म्हणजे आज त्याला इथे दाखवावं लागेल की आजोळामध्ये नक्कीच कसं कामगिरी करायची आहे मनीष पारसकर स्ट्राइकला असणार आहे नॉन स्ट्राइकला असणार आहे तो फलंदाज प्रतीक चव्हाण हिजुडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या गोलंदाजी मार्क वस्ताज झालाय गोलंदाज संकेत पवार इचा फ्लावर समजा का फायर है मैं फायर असंच दाखवावं लागेल संकेत पवारला कारण 32 धावा ज्या वेळेस कमी धावसंख्या असलेली मॅच असते ना ती मात्र फसते मॅच आणि त्या मॅच मध्ये खूप मजा येत असते मनीष पारसकरच्या नक्कीचा कट लागले पॉइंटच्या दिशेला चिंडू गेला एक धाव इथे कंप्लीट केली गेली या एक धावेने श्री गणेशा होतोय संघाचं खातं ओपन केलंय नक्कीच असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये पहिली धाव आणि आयुष्यामधलं पहिलं प्रेम हे खूप महत्त्वाचं असतं आणि तीच पहिली धाव आता मात्र मनीष पारसकरच्या बॅटमधून आलेली आपल्याला पाहायला मिळते ते मात्र तुम्हाला थोडेसे प्रयत्न करावे लागतील बिणसेवाडीच्या गोलंदाजांना काय गोलंदाजी वा वेगवान गोलंदाजी ते मात्र
संकेत पवारच्या गोलंदाजी मध्ये पाहायला मिळते. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते संकेत पवार कडून. अचूक टप्प्यावर ज्यावेळेस चेंडू पडतोय त्यावेळेस मात्र सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पुन्हा एकदा आता मात्र फाईन लेगचा रिजन चूज केलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत परंतु त्यांना भेदून चेंडू जातोय सरळ सीमा पार चार धावांसाठी. धन्यवाद डीजे. तर मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल की एक व्हिडिओ व्हायरल झाली इंस्टाग्राम वर, ज्या गोलंदाजानं सहा चेंडू मध्ये सहा विकेट घेतल्या. गोलंदाजाचं नाव होतं केदार शिदोरे उर्फ ढेकू. त्याने मात्र सहा चेंडू मध्ये सहा लीगल डिलिव्हरी हाताळल्या आणि सहा विकेट सुद्धा प्राप्त केल्या केदारनं. ती कामगिरी इथे करावी लागेल वेणसेवाडीच्या गोलंदाजांना. वा हा गोलंदाज अतिशय वेगवान गोलंदाजी करतोय. इथे मात्र जखडून ठेवलंय धावांपासून वंचित ठेवले फलंदाज प्रतीक चव्हाणला. लागोपाठचा दुसरा नक्कीच चेंडू. प्रतीक इथे निर्धाव खेळतोय आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू आणि ते पंचांनी पाहिलं आणि सरळ घोषित केले. हा रनआउटच्या स्वरूपात एसटी चित म्हटलं जातं त्या स्वरूपात मात्र बाद होईल प्रतीक चव्हाण. डीजेला पुन्हा एकदा संधी येते. असं म्हटलं जातं एक शेवटचा चेंडू बाकी आहे. लोअर स्कोरिंगच्या मॅच असतात ना त्या मात्र खूप मनोरंजक असतात. त्या मॅच मध्ये खूप मजा येत असते. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जात असते. मागचा सामना सुद्धा तुम्ही पाहिला असाल हशिवरे विपक्ष होते पाली. नक्कीच पाली संघाने शेवटच्या चेंडूवर विजय तिथे घोषित केला. एक चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता होती. दोन धावा यशस्वीरित्या पळून काढल्या होत्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र तिथे मनीष मुक्कलला परतावं लागलं आणि मात्र पाली संघ तिथे विजयी झाला. कारण या स्पर्धेचा एक अनोखा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग असणार आहे. या तुम्हाला जर विचार केलात ना तर नाणेफेकीचा सुद्धा विचार केला जाणार नाही की तुमच्या विकेट किती गेल्यात ना त्याचा सुद्धा विचार केला जाणार नाही. विचार फक्त एकच की तुम्ही हा जो स्कोर आहे तो कंपल्सरी चेस करायचा आहे. आणि त्यासाठी मात्र दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले होते प्रतीक चव्हाण आणि मनीष बारसकर. परंतु प्रतीक चव्हाणला इथे बाद व्हावं लागतंय पाचव्या चेंडूवर आणि हा या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय संकेत पवार. मात्र एक शेवटचा अंतिम चेंडू आणि बॅटची कडा घेतली होती यष्टीरक्षक आणि शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षक जो होता त्यांना भेदून चेंडू जातोय सरळ सीमा पार. षटक क्रमांक पहिले संपते. पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावा आहेत. त्या आतापर्यंत एक बाद नऊ धावा. विराट कोहली या भारतीय संघासाठी वन डाऊन ला यायचा त्याच प्रकारे करसुंडी गावाकडून करसुंडीच्या संघाकडून मात्र जगदीश साळके आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे मनीष बारसकर आणि नॉट स्ट्राईकला जगदीश साळके. तर मनीष बारसकरला एक सुवर्ण संधी येते. प्रत्येक षटकारासाठी श्रीकांत मोरे यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक. त्याच्या आजी आजोबा याच गावामध्ये वास्तव्यास आहेत. अजोळ आहे प्रतीक हे मनीष बारसकरचं आणि त्यासाठी मात्र एक पारितोषिक येते 100 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. तर मात्र गोलंदाजीवर पाहिलं ना तर पेनसेवाडी संघाचा कर्णधार अमित पांढरे येतोय. 35 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 9 धावांपर्यंत पोहोचलाय खरसुंडी गाव. आणि आता जर आपण पाहिलं तर
18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल. इथे तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. तुमची मेहनत जी तुम्ही प्रॅक्टिस करता, तुम्ही जी सराव करताना ते दाखवावं लागेल की आमचा सराव कितपत योग्य आहे. आणि मनीषने दाखवलंय, मनीषने लिहिलंय, ते दाखवलंय. चेंडू जातोय सरळ सी मा पार 6 धावांसाठीचा. धन्यवाद डीसे. तेव्हा मात्र ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर जाताना पाहायला मिळते. सोनार सिद्ध करंडक 2022 या स्पर्धे दरम्यानचा हा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी मधील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ज्या ठिकाणी आपण पाहताय, आई गाव देवी घरसुंडी विपक्ष त्यांना फाईट करतोय, तो म्हणजे जय हनुमान बेनसेवाडी. तिचा पहिला षटकार येतोय मनीष बारसकरच्या बॅट मधून. पुन्हा एकदा अमित मनीष साठी. आज सुद्धा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू काही क्षेत्रक्षक येतोय का? नक्कीच. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सरळ कव्हर क्षेत्राला भेदून 4 धावांसाठी. धन्यवाद धन्यवाद डीसे. ते मात्र एक व्हिडिओ मध्यंतरी सुमित डेगळेची व्हायरल झाली. त्याने सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही मैदानात उतरताना याच दरम्यानचा स्वैरी चेंडू आहे आणि या स्वैरी चेंडूने एक धाव धावफलकावर येईल. धावफलक जाते ते 20 धावांवर. तर सुमित डेगळे म्हणत होता तुम्ही मैदानाच्या बाहेर मित्र असता, मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस जाताना त्यावेळेस तुमच्या समोर तो फक्त शत्रू आणि दुश्मनच असतो. मग त्याच्यावर तुम्हाला तुटून पडावं लागतं. जणू काही असंच मनीष बारसकर मैदानाच्या आतमध्ये सांगतोय. आणि हा सुद्धा गगनचुंबी गगनाला भेदणारा हा षटकार येतोय मनीष बारसकरच्या बॅट मधून. दुसरा षटकार. धन्यवाद डीसे. इथे ज्या वेळेस टॉस झाला ना त्यावेळेस जगदीशने म्हटलंय की आमच्यासाठी मनीष पारसकर हा एकमेव असा फलंदाज आहे, तो शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला पाहिजे. आणि तो खेळ मात्र मनीष दाखवतोय. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली एक नाही, दोन नाही, तीन क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु त्यांच्या मध्ये चेंडू पडतोय. दोन धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. या दोन धावीने धावफलक थोडस पुढे सरसावते. धावफलकावर धावा येत आहेत. आतापर्यंत 28 धावा. आणि असं म्हटलं ना उमेश दादा, खरसुंडे गावाने आयोजकाचा थोडासा टाइम वाचवलाय, कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 4 चेंडू झालेत आणि 2 चेंडू मध्ये 4 धावा जर बनवल्या आणि त्या बनवल्यात पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडू काली क्षेत्ररक्षक येतोय आणि मनीष बारसकरच्या या चांगल्या खेळीचा अंत होतोय. धन्यवाद डीसे. तर पाली संघाचा संघ संघनायक सिद्धांत या जर आपला सिद्धांत माझा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर त्वरित या, कारण 4 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी पाली संघाचा कर्णधार सिद्धांत याला विनंती असेल की आपण या. सूरज भारस्कर येतोय. 4 धावांची आवश्यकता आहे इथे. स्ट्राईकला असणार आहे तो जगदीश आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे तो सूरज भारस्कर. 13 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. काहीशी माफक असं आव्हान आहे. हे आव्हान सहजरित्या पूर्ण करू शकतील करसुंडी गाव असं म्हणूया. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अनबिटन बाउन्स ज्याला म्हटलं जातं ना तो आपल्याला पाहायला मिळाला. अनपेक्षित उसळी घेणारा हा चेंडू आणि जगदीशच्या शरीराला आदळल्यानंतर मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव
आमच्या स्कोररने धावफलकावर लगावली आडी या एक धावीने धावफलक जाऊन पोहोचला ते 29 धावा षटक क्रमांक इथे दुसरे संपले। तिसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाजाला पाचारण करणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल। तर गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज येतोय, गोलंदाजाचं नाव असणार आहे तो अनिल गोरे। थोडस आज जर पाहिलं ना तर बेंडसेवाडी संघाने थोडस नाराज केलंय, एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय कारण अशी अपेक्षा नसते कोणत्याच खेळाडूची किंबहुना बेंडसेवाडीचे जे पाठीराखे असतील सपोर्टर असतील त्यांची ही अपेक्षा नाहीये। खोपोलीतून सुद्धा हे सामने लाईव्ह पाहत असतील काही प्रेक्षक आणि त्याच्या अपेक्षांना उभा राहिला नाहीये बेंडसेवाडी संघ। चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय आणि फलंदाज जगदीश चाळकेचा खेळ इथे संपतोय। सुरसाळी मैदानाच्या आतमध्ये येतोय असं म्हणतात की या स्पर्धेच्या जगात तुम्हाला टिकून राहायचं असेल ना तर एकच मार्ग नेहमी बाकीच्यांपेक्षा दोन पावलं तुम्हाला पुढे राहावं लागतं आणि ती दोन पावलं मात्र खरसुंडे संघानं दाखवलेत पुढे टाकून। कारण जर पाहिलं ना तर आता तीन धावांची आवश्यकता आहे, जवळपास 11 चेंडू बाकी आहेत आणि विकेट सुद्धा जर पाहिलं ना तर फक्त 3 विकेट गेल्यात म्हणजे 7 विकेट त्यांच्या हातात आहे, 3 धावांची आवश्यकता। ते थोडस इझी घेण्याचा प्रयत्न आहे सूरज आणि फलंदाज दोन्ही सूरज आहेत, सूरज साळवी एका बाजूला आहे एका बाजूला सूरज बारसकर, स्ट्राईकला आहे तो सूरज बारसकर, नॉन स्ट्राईकला सूरज साळवी। चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये जातोय आणि फलंदाज क्रमांक 4 करसुंडे गावाचा बाद होतोय। धन्यवाद डीजे। आर्यन वाज करतोय, तीन चेंडू बाकी आहेत, तीन चेंडू बाकी असतील, 9 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता। इथे जास्त इझी घेतलं ना तर मात्र अंगलट येऊ शकतो हा प्रयत्न करसुंडी गावाचा। मात्र चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा झेल आणि या क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय आणि अक्षरशः खेळ सुद्धा सोडलाय आणि करसुंडी संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा 4th संघ ठरलाय। चला करसुंडी संघाचा कर्णधार जगदीश, जगदीश त्वरित या आणि मात्र इथे आमचे कॅमेरामन चेंज झाले, चिन्मय ऑपरेटिंग करतायत आणि सिद्धार्थ मोरे कॅमेऱ्याचा नक्कीच ताबा मिळवलाय कुठे कुठे हे नक्कीच टाटा संघाचा ऑलराऊंडर आहे परंतु आज कॅमेरा शिकतोय आणि लिल्या ती कामगिरी सुद्धा बजावतोय। तर मनीष बारसकर आणि जगदीश चाळके आपल्याला विनंती असेल त्वरित टॉस बॉक्स कडे या,
सामनावीराचा मानकरी ठरलाय ज्याने की तीन धावा देऊन दोन महत्त्वाचे विकेट प्राप्त केले आणि या बॅटिंगला ज्यावेळेस आला त्यावेळेस चार धावा जगदीश साळके ठरतोय या सामन्याचा सामनावीराचा मानकरी जगदीश यायचा आहे आणि पारितोषिक हस्ते मात्र जगदीश साळकेचा इथे सन्मान केला जाईल अप्रतिम खेळ या मैदानावर जगदीश साळकेने दाखवलाय आणि मनीषला विनंती असेल मनीष आपलं 200 रुपयाचं पारितोषिक होता श्रीकांत तर मनीषला 200 रुपयाचं पारितोषिक देऊन गौरवणार देते नक्कीच वाईट पाहिलीत ना तर मात्र एक उंचपुरा वेस्ट इंडिजचा एक खेळाडू असा वाटतोय मनीष पारसकर या गावचा नक्कीच नातू आहे ना भाचा सुद्धा असेल काय काय मनीष ठरतोय मनीष या मनीष एक मिनिट नाही बोलत या जगदीश जगदीश आणि सिद्धांत आयगावी करसुंडी आणि एच डी स्पोर्ट्स पाली कुणाचा कॉल असेल कॉल अँड इट्स हेड आणि एच डी पाली संघ इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय तर सिद्धेश आपला निर्णय काय असेल प्रथमता